आज आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंदवला जाईल असा हा आजचा दिवस आपण साजरा करतोय. आणि तो खुद्द आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आपण आता इथेनॉलचा प्रोजेक्ट हा जो नवीन लोकार्पण करतोय, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कारखान्यातल्या ऊस जो टाकणार आहेत त्याला अधिकचा नफा मिळेल, अधिकचा फायदा मिळेल, अधिकचा भाव मिळेल, अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याने सुरू केला. हा अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जुन्नरकरांच्या आणि आंबेगावकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मला कारखान्याचे चेअरमन यांचं मनपूर्वक आभार मानायचं. मी अनेक सहकारी साखर कारखाने बघतो की ते प्रकल्प टाकत असताना स्वतःचं काहीतरी हित जोपासून खाजगीकरणाकडं असे प्रकल्प देण्याचा प्रयत्न करतात, पण हा प्रकल्प त्यांनी कुठल्या खाजगी गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही, इन्व्हेस्टरला दिला नाही, तो आपल्या सगळ्यांच्या मालकीचा म्हणजे आपल्या सभासदांचा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प उभा राहिला आहे याचा निश्चित प्रकारे संचालक मंडळ आणि चेअरमनचं आपला हे कौतुक केलंच पाहिजे. आज पवारसाहेब इथं आले मोठे आशेने आपले जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य शेतकरी साहेबांच्याकडे पाहतोय. शेतकरी ज्या विवेचनेत आहे त्याचा उजारता उल्लेख आपले चेअरमन साहेबांनी इथे केलेला आहे. पण मला निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं की आपल्या जुन्नर तालुक्याच्या सगळ्यात जास्त वैभव काय असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यामधली धरणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी. हे जे पाणी आहे यंदाचा वर्ष दुष्काळाचं जरी असलं तरी यंदाच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं राखता येईल या बाबतीतचा निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समिती आणि पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पूर्ण असं ठरवलं आहे. पण पुढच्या वर्षी पण दुष्काळ असं अंदाज असा वर्तवलेला आहे, म्हणून पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरीने कशा पद्धतीने पुढे पाण्याचा वापर करता येईल हा आपल्या समोर सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे, या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारचे असणारे गावं आणि खालची जी जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्याबरोबरचा हा निश्चित प्रकारे हा वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावंच लागणार. म्हणून जुन्नर तालुक्याची ही सगळी पक्षाची ही व्यासपीठावर जी नेतेमंडळी आहे हा एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पाण्याच्या संरक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या एक दोन वर्षामध्ये जे काही आपल्याला कुठलाही पीक असेल ऊसापासून इतर नगदी पीक असेल याच्याकरता आपल्याला खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार. आपला जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका आहे. आपला जुन्नर तालुका यामध्ये सात गड किल्ले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला पाहिजे. अष्टविनायकचे दोन गणपतीचे देवस्थान आपल्या इथं आहे. आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही नाही साहेब असे 319 लेण्या फक्त ह्या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात. या जुन्नर तालुक्याची हवा इथले लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढे जाणारे ही आमच्या जुन्नर तालुक्यातले भूमी आहे. इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे. त्या अलेक्झांडर गिप्सनने इथं बॉटॅनिकल गार्डनची स्थापना केली आणि त्याचं जतन अजूनही आपण करतोय. असं चांगल्या या हवामानमध्ये कृषी प्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आणि पुढे जायचं असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मला सांगायचं. आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं मागामची चर्चा झाली. देवदत्त निकम साहेब बोलले की 10 पटीने आपल्या पाणीपट्टीचा दर MWRRA संस्थेने वाढवला. MWRRA संस्थेने ते 10 पटीने दर ही शासनाकडे शिफारस केली, शासनाच्या माध्यमातून त्याला ऑर्डर मिळाली. पण आता ह्या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आपला उठाव तुमचा एक लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे ते सादर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तो 10 पटीचा दर कॅन्सल करून आपला जो पूर्वीचा 1 पटीचा दर आहे तो दुपटीने करून हा आपला पाणीपट्टीचा विषय हा येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे मिटेल एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली, काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण सगळीकडे साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस पण साजरा झाला. वाढदिवसाला 1000 बैलं पळाली, त्या गाड्या मालकांचा आपण इथे सत्कार केला.
निश्चित प्रकारे सत्यशील दादांनी पुढच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं कार्य करावं, हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे. कालच पवार साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीजी युनिट म्हणजे सेंट्रल बायो कॉम्प्रेस्ड बायोगॅस युनिटचं प्रत्येक कारखानदारांनी केलं पाहिजे. कारखान्यामध्ये त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचणीत येते. पण आपल्या कारखान्यात तेव्हा तेव्हा तो बदल केलेला आहे. सीबीजीचा युनिट पण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करतात असं मला मगाशी एमडी साहेबांनी सांगितलं. पण माझी ती विनंती असणार आहे की कुठल्याही प्रकारचं खासगीकरण न करता कारखान्याने स्वमालकीचं सीबीजीचं युनिट भविष्यामध्ये आपल्या कारखानदारीचं आणि आपल्या सभासदांचं हित जोपासून कारखान्याने ते सीबीजी युनिट चालू केलं पाहिजे हे आमचं सगळ्यांचा मानस आहे असं मला निश्चित प्रकारे इथं सांगायचं आहे. आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल चेअरमनचं आणि त्यांच्या संचालक मंडळाचं मनपूर्वक आभार मानतो. वेळेअभावी व्यासपीठावरचे सगळ्याच पक्षाचे सगळ्या नेतेमंडळी जरी बोलू शकले नसले तरी सन्मान्य शरददादा असतील, आशाताई असतील, बाळासाहेब दांगड साहेब असतील, संजयराव काळे साहेब असतील, माऊलीशेठ तुम्ही असेल या सगळ्यांच्या वतीने या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. वल्लभशेठ बेंडके साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय.